नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे एक जून नंतर लॉकडाऊन उठवणार की वाढवणार हा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये होता परंतु आज यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सत्तावीस मे काही मिनटांपूर्वीची ही बातमी याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपणच जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी राज्यात एक जूनपासून आता लॉकडाऊन शिथिल होणार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे मात्र काही जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यानं सरकार अजूनही सावध भूमिकेमध्ये आहे त्यामुळे लॉकडाऊन उठवला जाणार की कायम ठेवला जाणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती मात्र अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील लॉकडाऊन संदर्भातील चित्र स्पष्ट आहे जून नंतर महाराष्ट्रातील चित्र असेल सरकारची भूमिका स्पष्ट केली राज्यात एक जून नंतर काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे सरसकट लॉकडाऊन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे सध्या आहे या निर्बंधामध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे तसेच या संदर्भातील नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे